मोंदूर गावात रस्ते व गटारींचं काम चालू आहे, पण हे काम निकृष्ट दर्जाचं व कामात विलंब होत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे तालुक्यातील गोंदूर आदर्श गावात बस स्टँड जवळ NH14 या रस्त्यांचे काम व गटारींचे काम सुरू आहे, परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे या कामात नेहमी विलंब होत आहे, त्यामुळे ग्रामस्थ या कामामुळे नाराज आहे। तसेच हे काम ज्या रस्त्यावर चालू आहे तो अत्यंत वर्दळीचा आणि रहदारीचा रस्ता असल्याने ग्रामस्थांची नेहमी रोज या रस्त्यावरून ये जा असते। या कामामुळे बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडले असल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। तसंच गटारींचं काम करताना सांडपाण्याचा योग्य पद्धतीने प्रवाह वाहील अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही असा ग्रामस्थांनी आरोप केलाय। कामात चालढकलपणा न करता हे काम मजबूत आणि टिकाऊ तसंच लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे।